जनता पार्टी सोलापूर शहर उत्तरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ कार्यकर्ते टिफिन संमेलनास सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग पाहायला मिळाला. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तरमधील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे टिफिन संमेलन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलं होतं. या टिफिन संमेलनास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुळशीदास पुतडा, मल्लेशप्पा कावळे, पांडुरंग दिड्डी, रामभाऊ तडवळकर, संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, अंबण्णा बिंगे, नावकर काका, विठ्ठल बडगंची, नरसिंग मेघजी, प्रभाकर जामुंडे, रोहिणी तडवळकर, मोहिनी पत्की, देवीदास सोळेकर उपस्थित होते. या टिफिन संमेलनाच्या अनुषंगाने ज्येष्ठ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मधील अनेक प्रसंगांवर आपलं मनोगत व्यक्त करताना आमदार देशमुख यांनी पुन्हा आम्हाला एकत्र केल्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ तडवळकर यांनी केलं. प्रस्तावनेमध्ये टिफिन संमेलन आयोजनामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला. सोलापूर शहर उत्तरमधील भाजपामधील सर्व ज्येष्ठ मंडळींनी आमदार देशमुख यांच्या समवेत भोजनाचा आस्वाद घेत भाजपामधील अनेक किस्से सांगत मन मोकळं केलं. यावेळी नागेश ढवळे, जगदीश कोरे, सुरेश झेंडेकर, रमेश दुलंगे, राजू पुजारी, बसवराज डुमणे, मोहन झुंजे, नागनाथ सोमा, राजकुमार साखरे, लक्ष्मण गायकवाड, भीमाशंकर धनाळी, धोंडीबा हिबारे, सतीश कुदळे, प्रशांत फत्तेपूरकर, नरेंद्र काळे, सिद्धाराम कोंडे, गजानन होमकर, बाळकृष्ण पतंगे, देवीदास बनसोळे यांच्यासह भाजपा सोलापूर शहर उत्तरमधील शेकडो ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. मला असं वाटतं की हे जे वैचारिक कप्पे आहेत ना, त्यांचं एकत्रीकरण आणि त्यांचं सेवन, त्यांचं जेवण, टिफिन म्हणजे डबा डोळ्यासमोर ठेवू नका, अन्न नाही, तर ते वैचारिक जे पातळ्या आहेत त्यांना एकत्र करणं आणि त्याचं सेवन करणं, ते अंगीकृत करणं, ह्याला टिफिन संमेलन असं म्हणावं असं मला वाटतं. आणि आपण सगळे जे जुने कार्यकर्ते म्हणवणारे आहोत किंवा आता आमचं काही पक्षात राहिलेलं नाही असं ज्यांना ज्यांना काहीतरी वाटतंय अशा मी वारंवार भेटावं. या पक्षामधल्या ज्या काही घडामोडी असतील, चर्चा असतील, त्या आपण एकमेकांना शेअर कराव्यात आणि आपण शेअर केल्याशिवाय सध्याचा जो रस्त्यावर उभारून काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला मागं बळ येणार नाही किंवा त्याला विश्वास वाटणार नाही. आपण जर त्या मागं समजा राहिलो नाही तर नवीन कार्यकर्ता हा दिशाही नाही. म्हणून आपण सगळ्यात जुन्या कार्यकर्त्यांनी वारंवार भेटणं, एकमेकांशी चर्चा करणं आणि त्यातून नवीन कार्यकर्ते जे जे लोक संपर्कात येतील त्या सर्व संपर्कांमध्ये आपण राहणं हेच त्या टिफिन संमेलनाचं खरं उद्दिष्ट आहे असं मला वाटतंय. पार्टीमध्ये आणि सध्याच्या मीडियामुळे आपल्या सरकारला तसं वाटतंय की अनेक आपण व्हॉट्सअप बघत असतो किंवा आपला पक्ष चुकत्या दिवशी आज या ठिकाणी जे आपण सर्व ज्येष्ठ आपले कार्यकर्ते आलेले आहेत ते पाहून मला असं वाटलं की परंपरा आज काही कायम आहे. का बदललेलं आहे, साधनं बदललेली आहेत, शहराचा विस्तार झालेला आहे, कसं भेटावं असं एक विवंचना मनात असते. परंतु या धातूच्या जीवनामध्ये देखील आपण फोनद्वारे म्हणा किंवा समज भेटून एकमेकाला निरोप देऊन या ठिकाणी आज या ठिकाणी आलात, सर्वांची विचारपूस आपण या ठिकाणी केलेली आहे. मला आनंद वाटतो की विठ्ठल नावकरसारखे आपले ज्येष्ठ, आपले सहकारी, आपले जाईमामा आहेत, असे अनेक ज्येष्ठ आपले कार्यकर्ते आहेत की ज्यांनी जनसंघपासून जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीत काम केलेलं आहे, हल्लाबिट्टा भोगलेला आहे, संघटने बांधताना काय त्यांना त्रास झालेला आहे हे त्यांनी सगळं अनुभवलेलं आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळंच आज आपली पार्टी दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि पूर्णपणे देशात एक मोठी पार्टी म्हणून उठवली गेलेली आहे. जवळजवळ 12 कोटीच्या वर आपले समाजात आज लाभलेले आहेत. जगातली एकमेव राजकीय पार्टी म्हणून आपली गणना आज मोठ्या व्यवहार आपण सांगतो, अभिमान सांगतो. आपण हे सर्व काय कसं झालेलं आहे की आपण सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी आपलं पाणी करून मेहनत करून ही पक्ष बांधणी केलेली आहे, त्याचं फळ म्हणून आपण आज हे सगळं वातावरण बघतोय, अनुभवतोय.